देशाचे लोकनेते, आमचे दैवत, आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, आज वयाच्या 80व्या वर्षी देखील वयाची किंवा कोणत्याही संकटाची पर्वा न करता दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करीत असतात. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या कोकण भागातील दुष्काळ भागाचा दौरा करायला गेला असता विरोधी पक्षाचे समाजविघातक प्रवृत्तीचे लोक साहेबांवरती अतिशय खालच्या तरात चुकीच्या नावाने स्वतःचे नाव लपवून चुकीच्या नावाने खालच्या थरामध्ये टीकाटिप्पणी करत असतात. टीकाटिप्पणी जरूर करावी, ती वैचारिक असावी, वैयक्तिक पातळीवरची नसावी. ट्विटर अकाउंटवरून केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राष्ट्रवादी प्रेमी व साहेबप्रेमी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तालुका अध्यक्ष श्री संभाजीनारायण होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन येथे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याविरुद्ध तालुका राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरी सदर व्यक्तीचा तपास करून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी या आशयाचे निवेदन देण्यात आलेले आहे.